खालापूर तालुक्यातील जुना मुंबई पुणे महामार्गापासून 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या आसरे गावाजवळील सावली फार्म हाऊस येथे मुंबईहून पिकनिकसाठी आलेल्या 30 जणांना वाचवण्यात यश. संपूर्ण परिसरात पाणी वाढू लागल्यामुळे आलेले सर्व पर्यटक घाबरले. पर्यटकांमध्ये लहान मुलांचाही समावेश होता. शनिवारी आसरे येथील सावली फार्म येथे मुंबई येथून पिकनिकसाठी जवळपास 30 ते 35 जणांचा ग्रुप आला होता. रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत होता. रविवारी साधारण 8 च्या सुमारास फार्म हाऊसच्या बाजूला असलेल्या नदीच्या प्रवाहातून मोठ्या प्रमाणात पाणी आतमध्ये येण्यास सुरुवात झाली. पाण्याची पातळी मिनिटा मिनिटाला वाढत होती, त्यामुळे एकच गोंधळ उडाला. तर आता आपण पाहत आहात सावली जो फार्म हाऊस हॉटेल आहे त्याच्या इथे पावसाच्या पाण्यामुळे अचानक आलेल्या पाण्यामुळे ही दुर्घटना झालेली आहे आणि जवळजवळ 30 पर्यटक ह्या फार्म हाऊसमध्ये होते. तर आपण बघू शकता पाण्याचा ओघ कितपर्यंत होता की त्याने ह्या प्रत्येक भिंत आणि ह्या तोडल्या गेलेल्या आहेत आणि पाऊस इथे जमा होता. काही जणांनी ही बातमी मोबाईलद्वारे बाहेर कळवली. सावली फार्म मुख्य रस्त्यापासून बरेच आतमध्ये असल्यामुळे कोणाचा संपर्क होत नव्हता. काल आम्ही ते सावली फार्म हाऊस आहे तिथे सकाळी त्यासाठी पिकनिकसाठी आलो. तेव्हा पाऊस इतका नव्हता पण रात्री जो चालू झाला रात्री आम्ही झोपल्याच्या नंतर एवढा अंदाज आला नाही कारण की नदी पण खूप खाली होती. एवढा वरती पाणी यायला वाटलं नव्हतं. वरून डॅमचं पण त्याला पाणी तोडलं आणि सकाळी येऊन बघतोय तर पूर्णांत फार्म हाऊसमध्ये होतं आणि चारही साईडनी पाणी जायचं होतं. त्याच्यामुळे आम्ही सगळे रेस्क्यू टीम इकडच्या स्थायिक लोकांनी जे गाववाले वगैरे मुलं परत ते स्विमिंग करणारे आहेत त्या लोकांनी आम्हाला मग रशीच्या सहाय्याने बाहेर काढले. त्यामुळे गाववाल्यांचे आम्ही धन्यवाद. ही बातमी प्रशासन तसेच पोलीस विभागाला समजताच खालापूरचे तहसीलदार इरेश चप्पलवार, खालापूरचे पोलीस निरीक्षक विश्वजीत काईगडे आणि खोपोली येथील स्पेशल टीम घटनास्थळी दाखल झाली. तोपर्यंत जांभिवली व आसरे येथील धाडसी तरुणांनी तसेच खोपोली येथील स्पेशल टीमने फार्म हाऊस मध्ये अडकलेल्या सर्व पर्यटकांना अथक परिश्रमानंतर सुखरूप बाहेर काढले. तो ग्रुप आणि आमचा महसूल ग्रुप सगळ्यांचा ग्रुप एकत्र एकमेकाला कॉर्डिनेट करून तात्काळ त्याच्यात जाऊन आधी पहिले नेमकं किती आहेत काय तर सगळी माहिती घेऊ. सगळ्या लोकांना ते बाहेर काढण्यात आधार दिसतात पूर्ण बाहेर आलेल्या आहेत. साधारण किती फॅमिली झाली होती आताच्या ह्याच्यानुसार आमच्याकडे 30 लोकांचा फॅमिली बनून आहे. तरुण मुलं मुली आहे किंवा लहान मुली आहेत लहान मुलं आहे दोन वर्षाचं असं दिसलेलं आहे. या संदर्भात आपण काय सविस्तर माहिती देऊ शकाल? आज सकाळी पोलीस यंत्रणा आणि महसूल यंत्रणेकडून अंमलात करण्यात काही पर्यटक आसरे नावाच्या चौकीच्या गावामध्ये अडकलेले ते या ठिकाणी मुंबई आणि इतर ठिकाणाहून आले होते. जवळजवळ 3 ग्रुपमध्ये 12 हिशोबाने जवळजवळ 36 ते 40 माणसं होती. या ठिकाणच्या चौक गावाच्या आसरे गावाच्या आणि आदिवासींच्या स्थानिकांनी आपल्याला व्यवस्थित मदत केलेली आहे. या ठिकाणी खोपोलीची रेस्क्यू टीम अपघातग्रस्त संख्या म्हणजे तिथे सामाजिक संस्थाकृती आलेली आहे. स्वतः या ठिकाणी तहसीलदार साहेब आहेत आणि ते या ठिकाणी खालापूरचे मेयर विश्वजीत काईगडे सर आहेत आणि त्यांची पूर्ण टीम आहे. आज या ठिकाणी या स्थानिकांच्या मदतीने आपण जे रेस्क्यू केले ऑपरेशन केलं ते सक्सेस झालेलं आहे. या ठिकाणी कोरोना भाई इजा झालेली आहे. या ठिकाणी जी पूर परिस्थिती होती त्याच्यावरती सगळ्यांनी कंट्रोल केलेला आहे. जो काही प्रसंग आला होता त्या प्रसंगाला अनुसरून या ठिकाणी पोलीस यंत्रणा तहसीलदार आणि संपूर्ण या ठिकाणी प्रशासन या ठिकाणी वेळेत उपस्थित झालं आणि या ठिकाणी वेळेत सर्व जे काही संबंधित पाण्यामध्ये अडकले होते त्यांना सुखरूप बाहेर काढलेलं आहे. त्या ठिकाणी आसरे गावातील ग्रामस्थ विचारू शकतो की आपण ह्या घडल्या प्रकाराबद्दल काय सांगू शकतो? जे एक प्रकार झाला हे पाणी अचानक आला ते रात्री एकदा एन्जॉय करायला फार गोष्ट आले होते. आसरे या गावामध्ये आले होते आणि तिथून इथं भरपूर पाणी पडल्यामुळं तर त्यांना ओव्हरफुल झालं आणि त्यांना यायला काही चान्सच नसल्यामुळं त्यांचं असं एक परिस्थिती झाली आणि त्याच्यामुळे सर्व ग्रामस्थ आसरे ग्रामस्थ जागेने ग्रामस्थ डिपार्टमेंटचे सर्व साहेब वगैरे सगळे आले. त्याबद्दल तुम्ही पण आले त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद आहोत. घटनास्थळी सर्व ग्रामस्थांच्या सुरक्षितेमुळे काही लोक इथे अडकले त्यांना
आलेलं आहे, परंतु प्रशासनाच्या वतीने त्याची दखल घेतली जाईल अशी मला विनंती करायची वाटते. कारण मुरबे डॅमच्या धरणाला लागून सोडलेलं पाणी जात असताना प्रशासनाने तसं आता सगळं सोशल मीडियाचा वापर होत असताना मला असं जाणवतं की कदाचित त्याची पूर्वसूचना लोकांपर्यंत पोहोचत नाही. तर मुरबे डॅम प्रशासनाने किंवा त्याच्या संबंधित प्रशासनाने याची ग्रामस्थांना की आजूबाजूच्या फार्महाऊससाठी कोणाला सूचना देण्याचं तरी किमान काम करावं, जेणेकरून प्रसंगावधान राखून यापुढे अशा घटना घडणार नाही आणि याबाबतीत आता प्रशासनाने योग्य ती दखल घ्यावी अशी मला विनंती करावीशी वाटते. धन्यवाद संभाई. या ठिकाणी गावातील विशेष जी काही होती या ठिकाणी जे अण्णा गावडे आणि त्यांचे सहकारी की ज्यांनी अथक परिश्रम घेऊन या ठिकाणी जी काही पाण्यामध्ये अडकलेली कुटुंब होतं त्यांना सुरक्षित बाहेर काढलंय, तर त्यांची आपण या ठिकाणी प्रतिक्रिया देतो. सकाळी आम्ही पहिल्यांदा पुराचं पूर जास्त झालं असं आम्हाला कळलं. आम्ही इथे सर्व गावात आम्ही बघायला आलेलो असताना सुरेश नाग इथे आले होते. सुरेश नाग यांनी आम्हाला कल्पना दिली की अण्णा त्या फार्महाऊसमध्ये दळव्यांच्या फार्महाऊसमध्ये 7-8 लोकांची तिथे बसलेली आहे. त्यानंतर मग आम्ही पुलाच्या पलीकडून गेलो, पण पाण्याचा फोर्स एवढा जास्त होता की आम्हालाही काही करता आलं नाही. नंतर मग पोलीस यंत्रणा या ठिकाणी हजर झाली आणि त्यावेळी त्यांनी सांगितलं की असं असं आहे मुद्दे साहेबांना घेऊन आम्ही पलीकडे आत्मारामगावडे सगळे तर आम्ही घेऊन पुराच्या पाण्यातून आम्ही पलीकडे पोहोच नेलो आणि त्या लोकांना आम्ही नीर दिला. त्याचं काही घाबरायचं काही कारण नाही, तुम्हाला व्यवस्थित सुरक्षित ठिकाणी आम्ही बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो आणि नंतर दौऱ्याच्या सहाय्याने सर्वांना आम्ही उतरून बाहेर काढतो. आपण नेहमीच पाहत असतो की जांभेली गावातील तरुण मंडळी या ठिकाणी कुठच्याही प्रकारचा अपघात घडला किंवा कोणी वाहून गेलं तर अगदी स्वतःहून पुढे जाऊन या ठिकाणी धैर्याने त्या ठिकाणी स्वतः पाण्यामध्ये झोपून स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्या ठिकाणी मदत करत असतात. या ठिकाणी पुन्हा एकदा आपण या सर्व तालुक्याच्या वतीने आणि या सर्व विभागाच्या वतीने आणि ज्यांना वाचवलेले आहेत त्या सर्व कुटुंबियांच्या वतीने आपण या सर्व ग्रामस्थ मंडळींना तरुण मंडळींना या ठिकाणी धन्यवाद देतो. आपण पाहत आहात महाराष्ट्र आवाज, संघर्षाचा आवाज.